आषाढी यात्रेनिमित्त संतांच्या पालख्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत दाढी कटिंग, मसाज, इस्त्रीच्या सुविधेबरोबरच शौचालय, स्नानगृह सुविधा आणि स्वच्छतेमुळे श्री ज्ञानेश्वर पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर इतर 8 पालखी सोहळ्याचा ताण जिल्हा परिषद प्रशासनावर आला आहे. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी भाड्याने स्नानगृह घेण्याऐवजी ग्रामपंचायतींनी स्नानगृह बनवल्यामुळे स्नानगृहांची संख्या वाढली आहे. पालखी सोहळ्यात मुक्कामी महिलांना स्नानाबाबत खूप अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या. पालखी मार्गावर 1000 स्वतंत्र स्नानगृहे उपलब्ध करून दिली आहेत. अशाच अनेक नाविन्यपूर्ण सुविधा जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. सीईओ मनीषा आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गावर उत्कृष्ट नियोजन केल्याने वारकरी खुश झाले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष आणि स्नानगृहाच्या सुविधेचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अन्य सुविधा याप्रमाणे: स्वच्छता, युद्ध पातळीवर स्नानगृहे उभारणी, पालखी तळाचे मजबुतीकरण, शौचालय आणि इतर सुविधांसाठी नकाशे, स्वच्छता दूत, आरोग्य दूत, मोबाईल आरोग्य पथकामुळे जागेवर उपचाराची सोय, पालखी तळाची स्वच्छता, झाडे झुडपे काढणे, मुरलीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी आदी कामे करण्यात आली आहेत. पालखी मार्गांवर 3925 मोबाईल टॉयलेट बसवण्यात आले आहेत. 300 स्वयंसेवक कार्यरत आहेत. शौचालयाची वेळोवेळी साफसफाई जेटिंग मशीनच्या सहाय्याने केल्याने घाण झाली तरी वेळेत सफाईमुळे शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी वापर होत आहे. 15 शौचालयांमागे 1 सफाई कर्मचारी व 25 टॉयलेट मागे 1 सुपरवायझर नेमण्यात आला आहे. शौचालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरसाठी पालखी मार्गावर स्वतंत्र फिडिंग पॉइंट करून देण्यात आला आहे, त्यामुळे टँकर वेळेवर भरून शौचालयाच्या ठिकाणी येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी महिला वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे त्याचा वापर संग्रामनगर, यशवंतनगर, माळीनगर, बोरगाव ग्रामपंचायत झाला आहे. पालखी तळाच्या बाजूला महिलांसाठी स्नानगृह, महिलांसाठी शॉवरच्या माध्यमातून आंघोळीची सोय करण्यात आली, त्याचबरोबर स्वतंत्र चेंजिंग रूमही करण्यात आले आहेत. त्याचा लाभ लाखो हजारो महिला वारकऱ्यांनी घेतला. भंडे, शेगाव, पिराची कोरोली, वाखरी येथे देखील सुविधा सज्ज आहेत. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहेत. महिलांसाठी सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन बसवण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी आणि स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. या ठिकाणी पाळणाघर, दूध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आशा सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची माहिती वारकऱ्यांना करून दिली. यावेळी जिल्हा परिषद प्रशासन प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी पालखी सोहळा प्रमुख यांच्याशी संवाद साधून वेळापूर भंडीशेगाव येथील सुविधांबाबत तोडगा काढून घेतला. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.